मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी भाजपाचे नेते राज्याचे दौरे करतात. सरकारनं आता जो प्रस्ताव पाठवायचा आहे तो अभ्यासपूर्ण असला पाहिजे. त्यासाठी चांगले वकील आणि सुप्रीम कोर्टानं नाकारलेले मुद्दे आहेत त्याला धरून योग्य प्रस्ताव केला पाहिजे. असा प्रस्ताव भाजपा तयार करत असून त्यासाठी भाजपानं काही वकिलांची नेमणूक केली गेल्याची माहिती भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी दिली. भाजपाकडून या संदर्भातील प्रस्ताव सादर करून विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करतील अशी माहिती नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. राज्य सरकारच्या लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरवरून भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारला फटकारलं असून टेंडरमध्ये 12% पैसे ठेकेदारकडे मागितल्याचा आरोप नारायण राणे यांनी केलाय. लसी खरेदी करून रुग्णांना बरे करायचं नाही तर हे पैसे कमवायला बसल्याचा आरोप भाजपा खासदार नारायण राणे यांनी केला असून ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्या संदर्भात असं विधान बोलणं हे योग्यतेचं नसल्याचं वक्तव्य करत संभाजीराजे यांच्यावर टीका केली आहे. त्यासोबतच मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सांगणार का असा टोलाही राज ठाकरे यांना त्यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री चक्रीवादळात झाली नुकसानाची पाहणी करायला आले, कोणाला भेटले? ग्रामस्थांना भेटले. चक्रीवादळामध्ये ज्यांची घरं गेली, ज्यांच्या बोटी गेल्या, अशा लोकांना भेटले का? व्यथा ऐकली का? नाही. जेमतेम दौरा 2 जिल्ह्याचा 3 तास. एअरपोर्टला कलेक्टरला बोलून चर्चा 15 मिनटं. आले आणि गेले. या जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नाला 628 लोक मृत्यू पावलेत कोरोनामध्ये. यंत्रणा अतिशय फेल्युअर झाली आहे आरोग्य विभागाची. त्याची चर्चा नाही, पुरवठा नाही, काय सरकार करणार? माझा आरोप कालच केला मी. अरे कोरोना आला हे हाही भाग शिवसेना पक्षाला आणि सरकारला पोषक आहे. सगळी औषधं खरेदी होत आहेत, 10-15% पैसे घेत आहेत. 15% औषधावर पैसे घेतले जातात. रुग्णांच्या टाळूवरचं लोणी खायचं काम करते शिवसेनावाले. आणि मग इथे आल्यानंतर कलेक्टरांशी 15 मिनटं बोलला, परत मोबाईल निघून गेले. काल एक मंत्री भेटले मला, मला म्हणाले मी चाललो आहे सिंधुदुर्गात. मला काय घेऊन चाललंय? नाही, मदत जाहीर कर. जी आर काढला? कॅबिनेट मंजुरी जी आर काढला? नाही. काही न करता कसं जाहीर करणार? कसं? मी म्हणलं कसं जाहीर करणार? काय बोलले नाही, काय बोलले नाही. आणि आता इकडे ठाकरे सरकारचा वादळग्रस्तांना दिलासा, 250 कोटीचे पॅकेज. दिलासा म्हणजे प्रत्येकाला काय मिळणार आहे? अंशतः 50%पेक्षा अधिक नुकसान झालेलं आहे ना. घरासाठी 15,000 ऐवजी 25,000. 25,000 घराची, कोकणातल्या घराची काय दुरुस्ती होते हो सांगा मला. काय दुरुस्ती? वाहून गेलाय पूर्ण. काय त्याची काय हे आहे? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.